अफगाणिस्तान पुनः भूकंपाने हादरला, तीव्रता 4.5 रिश्टर स्केल, ऑक्टोबर मधल्या विनाशकारी भूकंपानंतर सातत्याने बसतात भूकंपाचे धक्के। नेपाळमध्ये पुनः 3.6 रिश्टरचा भूकंप, एका दिवसात 3 धक्के। जाजरकोट भूकंपातील मृतांची संख्या 157 वर, हजारो घरांचं नुकसान। दिल्लीतील हवा आजही अतिशय खराब, द्वारकेमध्ये AQI 486 तर एअरपोर्ट परिसरात AQI 480 वर। राजस्थानसाठी काँग्रेसची 6वी यादी जाहीर, 23 पैकी 13 मतदारसंघात नवीन चेहरे, मंत्री महेश जोशींचं तिकीट कापलं। छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, नक्षलग्रस्त सुकमा भागात हेलिकॉप्टरद्वारे साहित्य पोहोचलं। बिहारनंतर आता आंध्र प्रदेशमध्ये होणार जातनिहाय जनगणना, जगनमोहन रेड्डी सरकारनं जातनिहाय जनगणनेसाठी दिली मंजुरी। मिझोरममध्ये 174 पैकी 114 उमेदवार कोट्यधीश, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या नगण्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाची आज भूजमध्ये बैठक, 3 दिवसाच्या बैठकीत देशभरातून पदाधिकारी होणार सहभागी। कोचीच्या नौदल हवाई स्टेशनवर चेतक हेलिकॉप्टर कोसळलं, नौदलाचे कर्मचारी योगेंद्र सिंग यांचा मृत्यू। दिल्लीतील बवाना औद्योगिक परिसरातील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी। रामाला 101 हिऱ्यांचा, 11 किलोंचा सोन्याचा मुकुट देण्याची सुकेश चंद्रशेखरची इच्छा, तिहार तुरुंगातून लिहिलं पत्र। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सपत्नीक तिरुपतीच्या दर्शनाला, पत्नीसह स्वतःचे केसही तिरुपती चरणी अर्पण। रेव पाटी प्रकरणातला आरोपी एल्विश यादवचा मनेका गांधींना धमकीवाचा इशारा, मनेका गांधींविरोधात एल्विश मानहानीचा दावाही दाखल करणार। यंदा ऑक्टोबरमध्ये कोळसा उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा 18% वाढ, एकूण उत्पादन 78.65 दशलक्ष टनांवर। भारतीय रेल्वेला मालवाहतुकीत रगड नफा, एका वर्षात 88 कोटी टन मालवाहतुकीतून 95,000 कोटींची कमाई। एका वर्षात 97,000 भारतीयांना अमेरिकेत अटक, अवैधरित्या अमेरिकेत वास्तव्य करत असल्याचा आरोप। ब्रिटनमध्ये हिंदू विरोधी घृणांसंबंधीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना कठोर कारवाई करावी लागणार, भारतीय वंशाचे नेते कृपेश हिरानी मांडणार प्रस्ताव। हमास इस्रायल युद्धादरम्यान हमास नेता अली बराकचा अमेरिकेला इशारा, अमेरिकेचं अस्तित्व संपणार, रशियासारखा अमेरिकाही विखुरणार। हमास इस्रायल युद्धादरम्यान तुर्कीचा मोठा निर्णय, इस्रायलमधल्या राजदूताला माघारी बोलावलं, गाझात युद्धविराम न झाल्यानं निर्णय। इस्रायल हमास युद्धात बळींची संख्या वाढली, इस्रायलच्या हल्ल्यामध्ये गाझापट्टीत 9,227 लोकांनी जीव गमावला। वापरात नसलेले 1.5 अरब ट्विटर खाती विकणार, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, $50,000 उभे करणार। विराट कोहलीच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू, विराटच्या वाढदिवसाचं चाहत्यांकडून आदल्या दिवशी जोरदार सेलिब्रेशन। शाहरुख खाननं शेअर केलं डंकीचं नवं पोस्टर, शाहरुख तापसी विघीसह सिनेमातील 5 कॅरेक्टर्स दिसले एकत्र। फिल्मांच्या टायगर 3 मध्ये दिसणार शाहरुख खान, ऋतिक रोशन कॅमियो रोलची चाहत्यांमध्ये उत्सुकता, सिनेमाचं ऍडव्हान्स बुकिंग सुरू। लाईव्हर रजनीकांत आशियातले सर्वाधिक मानधन घेणारे ऍक्टर, जॅकी चॅनलाही टाकलं मागे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवे।